ओम श्री गुरु सत्ताये नमः। विचार क्रांति अभियान प्रस्तुति परिवर्तनाचे महान क्षण, लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य। नीतिरहित भौतिकवादातून दुर्गती। उंच महाल उभारण्यासाठी दुसऱ्या जागी खोल खड्डा करावा लागतो। जगात सर्वत्र दरिद्री, अशिक्षित, रोगी, दुःखी, पतित, पीडित जनांची संख्या प्रचंड आहे। हे पाहता मनात विचार येतो की संपत्तीचं समान वाटप झालं असतं तर जगातील सर्व लोकांचं जीवनमान समान दर्जाचं झालं असतं। अभाव कृत्रिम आहे, तो एकाच कारणानं निर्माण झाला आहे, विज्ञान आणि प्रत्यक्षवादानं अधिक संग्रहाची प्रेरणा दिली। नीती, धर्म, कर्तव्य, सद्भावना, शालीनता, समता, परमार्थपरायणता यासारख्या मूल्यांना आणि निर्बंधांना मानण्याचं नाकारलं। मागील पिढ्यांनी आस्तिकता आणि धार्मिकतेच्या संस्कारांमुळे हे सद्गुण जीवनाचे मूलाधार मानले होते, आता प्रत्यक्षवादानं ते अमान्य केले। अशा स्थितीत धनदांडगे आणि बलदांडगे लोक कोणत्या आधारावर संयमी, मर्यादशील आणि नैतिकदृष्ट्या परिपूर्ण जीवन जगतील? आणि हे कोणी त्यांना समजावून सांगावं? शालीनता आणि समतापूर्ण जीवनासाठी त्यांना कसं भाग पाडता येईल? पशूंना नीतिमान आणि परोपकारी होणं भाग पाडता येत नाही, तर वानरांचे वंशज ठरवलेल्या माणसास संयम, परोपकार आणि नैतिकतेचा उपदेश कसा समजावणार? आपण जे कमावतो ते सर्व आपल्याच उपभोगात खर्च करणं उचित नाही हे त्यांना कसं पटवणार? न्याय, नीती, औचित्य, सद्भाव आणि समतेच्या तत्वांच्या आधारे सदुपयोगाचं महत्व त्यांच्या गळी उतरवणं अशक्य आहे। अध्यात्मवादी परंपरा जर जिवंत राहिली असती तर आज भौतिकवादानं निर्माण केलेल्या समृद्धीचा समान लाभ सर्वांना समप्रमाणात उपलब्ध झाला असता, सर्व सुखी आणि उन्नत झाले असते, कुणीही अन्यायानं वागला नसता की कुणास अन्याय सहन करण्याची वेळ आली नसती। विज्ञानानं एकीकडे एकाहून एक अद्भुत विलक्षण साधनं निर्माण केली तर दुसरीकडे ती हिसकावूनही घेतली। काही बलवंत लोक या पृथ्वीवरच स्वर्गाच्या सुखात आकंठ बुडालेले आहेत तर बहुसंख्य जन दोषारोपणाच्या नरकात सडत पडले आहेत। विज्ञानाबरोबर संज्ञानाचा समन्वय साधला असता तर भौतिक आणि आत्मिक सिद्धांतावर अधिष्ठित अशी सुख, शांती आणि समृद्धी सर्वांना समानपणे लाभली असती। भौतिकवादी विज्ञानानं शक्ती आणि सुखसोयींचं वरदान दिलं खरं, पण त्याचबरोबर प्रत्यक्षवादी सिद्धांतानं नीती, धर्म, संयम, स्नेह, कर्तव्य यांना खोटं ठरवलं। अशा अवस्थेत समर्थजन उद्धट आणि निरंकुश दैत्य दानव बनणं स्वाभाविकच होतं। त्यांच्याकडून दुर्बलांचं शोषण होतच राहील। भौतिकवादी उन्नतीनं शोषणाची नीतिमत्ताच प्रतिष्ठित केली। प्रगतीच्या नावे उपलब्ध समृद्धीकडे चकित होऊन भाबड्या दृष्टीनं न पाहता वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहिलं पाहिजे। उदाहरणार्थ, औद्योगिकरणाच्या नावे निर्माण केलेल्या अवाढव्य कारखान्यांनी सर्व जगास जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा शाप दिला आहे। अणुशक्तीच्या संवर्धनानं प्रयोग परीक्षणांनी आणि विकिरणांनी वातावरण इतकं दूषित करून ठेवलंय की तिसरं महायुद्ध न होता सुद्धा आगामी पिढ्या अपंग निर्माण होतील। ऊर्जेच्या अत्यंतिक उपयोगानं जगाचं तापमान इतकं वाढेल की हिमप्रदेश विरघळून समुद्रांना महापूर येईल आणि ओझोन नामक पृथ्वीच्या कवचाचा नाश होऊन ब्रह्मांडीय किरण पृथ्वीवरील प्राणी आणि समृद्धीस भाजून सर्वत्र भस्मांचे डोंगर शिल्लक ठेवतील। रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यामुळे जमिनीचा सुपीकपणा आणि कस नष्ट होऊन जमिनीत विषमता पसरेल। खनिजांचं उत्खनन ज्या गतीनं आणि प्रचंड प्रमाणावर होत आहे ते पाहता असं वाटतं की काही दशकातच धातूंचे आणि खनिज तेलाचे साठे संपून जातील। वाढत्या प्रदूषणानं माणसं वेडसर बनत जातील। शिक्षणाचं ध्येय केवळ पोट भरणं राहील, शालीनता आणि संस्कारांशी त्याचा संबंध राहणार नाही। आहारात शिरलेली चटोरपणाची गोडी शरीराला रोगट बनवेल। कामुकतेची प्रवृत्ती ज्या गतीनं प्रबल बनते आहे त्याच्या परिणामी माणसाची जीवनशक्ती नष्ट होऊन ते निर्वीर्य बनतील। त्यांच्यात ना बौद्धिक तेजस्वीपणा राहील, ना शील सदाचाराची उदात्तता। पशु पक्ष्यांची आणि वृक्षवेलींची ज्या निष्ठूरपणे कत्तल होत आहे ते पाहता निसर्ग अत्यंत रुक्ष वाळवंटासमान बनेल। निरसता, निष्ठुरता,
नृशंसता आणि निकृष्टता यांच्याशिवाय लोकांच्या परस्पर व्यवहारात उन्नत आणि उदात्त असं काहीच शिल्लक राहणार नाही. मनुष्य सामूहिक आत्महत्या करण्याच्या दिशेनं जलद गतीनं वाटचाल करत आहे असं विचारवंत म्हणतात ते खोटं नाही. दुष्ट प्रवृत्तीजन्य प्रणित व्यसनांचं वाढतं प्रमाण पाहता यात अशक्य काहीच नाही. स्नेहसौजन्य आणि परस्परांशी सहयोग मैत्री या सद्गुणांच्या अभावी मनुष्य पिसाळलेल्या कुत्र्यासमान एकमेकांवर तुटून पडण्याखेरीज दुसरं काही करू शकणार नाही. समग्र मानव समाज आज ज्या गतीनं चाललाय त्यामुळे त्याचा गौरवच नव्हे तर अस्तित्व सुद्धा समाप्त होईल अशी दुश्चिन्ह दिसत आहेत. दारूच्या कोठारावर एखाद्या वेड्यानं एकच आगकाडी फेकली तर समजावं की ही आपली स्वर्ग समान धरणी माता धुळीकण बनून आकाशात विखरून जाईल. विज्ञानाचा विकास आणि ज्ञानाचा कुंठितपणा ही संकटपूर्ण स्थिती निर्माण करण्यात विलंब करणार नाही असं वाटू लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.